कोजागिरी पौर्णिमेचे लक्ष्मीप्राप्तीसाठी तेरा प्रभावी उपाय एक कोजागिरी पौर्णिमेला सायंकाळी प्रदोष काळामध्ये साडेचार ते सहा वाजेच्या माध्यमातून एक लोटा जल घेऊन त्यात पाच बेलपत्र ठेवून एक कमलगट्टा ठेवून भगवान चंद्रश्वर महादेवाच्या नावाने भगवान शंकराला अर्पण करावे आपली जी कामना असेल इच्छा असेल प्रार्थना करून अर्पण करावे आणि विनंती करावी चंद्रश्वर महादेवाला आणि प्रार्थना करावी की आमचे हे काम सफल व्हावेत म्हणून शरद पौर्णिमेला अर्पण केल्यानंतर कार्तिक पौर्णिमेपर्यंत कार्यफळ मिळते आपल्याला जरूर कळेल दोन कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी माता चंद्र लोकांतून पृथ्वीत लोकांवर अवतरते आणि विचारते कोण जागृत आहे याचा अर्थ कोण जागे आहे असा असा याचा अर्थ नाही की कोण जागे आहे याचा अर्थ असा आहे की कोण कष्ट करत आहे कोण प्रयत्न करत आहे कोण रात्रीपर्यंत जागून काम करत आहे जो व्यक्ती प्रयत्न करतो त्या माणसाला यश मिळते त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करावे आणि ज्ञानाची उपासना करावी प्रयत्न करायचे आहेत चंद्राला आठवलेल्या आठवलेल्या दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे घरात जो उमरा आहे त्या ठिकाणी स्वस्तिक काढायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची उपासना करायची आहे लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि आरतीसुद्धा करायची आहे तीन कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हे विशेष उपाय जरूर करावेत एक अखंड तांदळाचा दाना आपल्या हातात घेऊन शिवलिंगावर समर्पित करावा आणि त्यावर एक बेलपत्र समर्पित करावे त्या बेलपत्राच्या दांडीचा भाग आपल्याकडे असावा आणि त्यावर ते एक लोटा जल अर्पण करावा आपली मनोकामना बोलून भगवान चंद्रमाऊलीचे स्मरण करावे चार पिंपळाचे एक पान घेऊन त्यावर थोडेसे तांदूळ ठेवावे आणि पौर्णिमेच्या रात्री ते पान आपल्या हातात घेऊन आपल्या डोळ्यांना लावून शरीरावरून स्वतः उतरवून दरवाजापाशी ठेवून द्यावेत पौर्णिमेची रात्र पूर्ण होईपर्यंत तिथेच ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी त्या तांदळाचा वास घेऊन वाहत्या पाण्यात सोडून द्यावे कितीही रोगाने ग्रस्त असाल आराम मिळतो पिंपळाचे एक पान बावन्न हजार ब्राह्मणांचे साक्षी करतो पाच कोजागिरी पौर्णिमा ही सर्वोत्तम का मानली जाते आरोग्य संपत्ती आणि आनंद मिळवण्यासाठी कोजागिरी पौर्णिमा सर्वात खास आहे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मीचे पृथ्वीवर आगमन झाल्यामुळे भक्तांना ऐश्वर आणि समृद्ध प्राप्त होते या दिवशी चंद्राच्या किरणांमधून अमृत वर्षाव होतो जे आरोग्यासाठी औषधांचे काम करते यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दूध चंद्रप्रकाश ठेवले जाते आणि नंतर याचे सेवन केले जाते हे दूध अमृतासारखे बनते आणि या दिवशी चंद्राची उपासना देखील मानसिक शांतीसाठी योग्य मानली जाते या दिवशी श्रीकृष्णाने गोपींसोबत एक असा महाराज निर्माण निर्माण केला होता जो मानव आणि देवतांनाही पाहायला भाग पाडले होते सहा कोजागिरी पौर्णिमेला समृद्ध समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जा जन्म झाला या दिवशी रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरायला येते असे म्हटले जाते कोजागिरी पौर्णिमेला नशिता काल मुहूर्तावर देवी देवीला दूध अर्पण केल्याने आर्थिक सुख वाढते असे मानले जाते कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीला तिच्या चरणी पाच सुपारी आणि पाच सुपारी अर्पण करावे दुसऱ्या दिवशी ही सुपारी लाल कपड्यात बांधून तिजोरी ठेवावी त्यामुळे तिजोरी कधीच रिकामी होणार नाही असे सांगितले जाते पैशाची आवक वाढेल सात पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला चार लवंगा घ्यायच्या आहेत यासोबत लाल कपडा घ्यावा लागेल यानंतर महालक्ष्मी आणि कुबेरजींचे ध्यान करून घरातील पूजेच्या खोलीत बसून देशी तुपाची ज्योत प्रज्वलित करा आणि त्यात लवंगाची जोडी ठेवा उरलेल्या दोन लवंगांना खाऱ्या भक्तीने महालक्ष्मीचे रूप समजून लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवावे तुम्हाला एवढेच करायचे आहे मंत्र नाही तंत्र नाही असे केल्याने तुमच्या सर्व इच्छा अवघ्या काही दिवसातच पूर्ण होतील सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळेल तुम्हाला इतके पैसे मिळतील तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत एक म्हणजे उपाय करत असताना त्याबद्दल कोणालाही सांगू नये आणि दुसरी म्हणजे उपायावर तुमची खरी श्रद्धा असावी आठ नारद पुराणानुसार कोजागिरी पौर्णिमेच्या तिकीट चंद्रप्रकाशात देवी लक्ष्मी निश्चित काळात तिच्या वाहनावर घुबडावर स्वार होऊन वाराला आणि अभयाला तिच्या कमळाच्या फुलात घेऊन पृथ्वीवर फिरते जे, जे लोक या रात्री जागृत राहून दे लक्ष्मीची पूजा करतात त्यांच्यावर लक्ष्मीचं पार कृपा असते ज्योतिषशास्त्रानुसार जे लोक षोडोपशार पद्धतीने देवी लक्ष्मीची पूजा करतात आणि त्यांच्या कुंडलीत श्री सुक्तम कनकधारा स्तोत्रम विष्णू सहस्त्रनाम पाठ करतात ज्यांना संपत्ती नसते आई त्यांनाच संपत्ती देते नऊ इच्छित जीवनसाथी मिळवण्यासाठी लग्न करू इच्छी इच्छिणाऱ्या तरुणींनीही या दिवशी रात्री भगवान राजनिशी म्हणजे चंद्राची पूजा करावी शास्त्रानुसार देवी लक्ष्मीचा जन्म शरद पौर्णिमेच्या दिवशी झाला होता म्हणूनच देशाच्या अनेक भागावन भागाभागांमध्ये शरद पौर्णिमेला शरद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते त्यांना इच्छित वर मिळतो दहा उत्तम आरोग्यासाठी रात्री चंद्राच्या किरणांनी अमृताचा वर्षव केला जातो शरद पौर्णिमेच्या शीतल चंद्र प्रकाशात खीर ठेवण्याची परंपरा आहे खीरमध्ये दूध साखर आणि तांदूळ मिसळण्याचे घटक देखील चंद्र आहे त्यामुळे यामध्ये चंद्राचा प्रभाव जास्त असतो जेव्हा चंद्राची किरणे तीन चार तास खीरवर पडतात तेव्हा ती खीर अमृतासारखी बनते जो प्रसाद म्हणून खाल्ल्यास वर्षभर निरोगी राहतं त्याचे शरीर मजबूत आणि तेजस्वी बनते निसर्गोपचार रुग्णालयामध्येही खीर काही औषधांमध्ये मिसळून दम्याच्या रुग्णांना दिली जाते ही खीर पित्त कमी करणारी शीतल करणारी सात्विक असल्याने वर्षभर सुख आणि आरोग्यासाठी उपयुक्त ठरते अकरा दृष्टी वाढवण्यासाठी शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राकडे टक लावून बघितल्याने दृष्टी सुधारते प्रत्येक व्यक्तीने शरद पौर्णिमेच्या फिकीट चंदनात चांदण्यात चंद्राकडे किमान तासभर बसून पहावे बारा ऊर्जेसाठी किरणांचे सेवन शास्त्रानुसार लंकेचा अधिपती रावण हा शरद पौर्णिमेच्या रात्री आरशाद्वारे किरण ग्रहण करत असे प्रत्येक व्यक्तीने या क्रांती किमान तीस मिनिटे थंड चांदण्यात बसावे चांदण्या रात्री दहा ते मध्यरात्री बाराच्या दरम्यान लहान कपड्यांमध्ये फिरणाऱ्या व्यक्तीला ऊर्जा मिळते ज्यामुळे आरोग्य चांगले राहते अशा स्थितीत लक्ष्मीचा वाढदिवस मानला जातो देवीला काय करावे यामध्ये पाण्याचे तांबूस मखन दही पान आणि पत्ता असे हे महत्वाचे मानले जातात शरद पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी पूजेच्या वेळी तुम्ही या सर्व गोष्टी देवीला अर्पण करा आणि नंतर प्रसाद म्हणून वाटावा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबावर देवी लक्ष्मीची कृपा राहील तेरा देवी लक्ष्मीचा वास अशा घरात असतो असे मानले जाते जिथे लोक स्वच्छतेचे राहतात त्यामुळे देवीला लोक आपली घरी घरे रंगवतात आणि स्वच्छ करतात शरद पौर्णिमेपासून घराची साफसफाई करायला सुरुवात करावी असे करणे खूप शुभ मानले जाते आणि तुमच्या घरातून सर्व प्रकारचे ग्रहदोष दूर होतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया धन्यवाद